त्याच्यानंतर तो साक्षरतेचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे आधारभूत साधन सामग्रीमध्ये ग्रामीण भागामध्ये झालेली सुधारणा. आता आधारभूत साधन सामग्रीमध्ये कोणकोणत्या सुधारणा ग्रामीण भागामध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतील, तर ग्रामीण भागात आरोग्य, रस्ते, दळणवळणाच्या सोयी, शिक्षण, वाहतूक सोयी, वीज, दूरदर्शन, बँका, टपाल कार्यालय ह्या सगळ्या सोयी सुविधा आपल्याला ग्रामीण भागामध्ये झालेल्या दिसून येतील. पूर्वी ग्रामीण भागामध्ये सडक नव्हती, टपाल नव्हतं, चांगल्या प्रकारचे रोड नव्हते, पाणी नव्हतं, वीज नव्हती, परंतु आज केंद्र सरकारच्या विविध योजना अंतर्गत ग्रामीण विपणनाचं जे महत्व आहे ते का वाढलं, तर ग्रामीण भागामध्ये आज मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा उपलब्ध झालेली आहे, रस्ते डांबरीकरणाचे रस्ते झालेले आहे, सिमेंटीकरणाचे रस्ते झालेले आहे, गावागावामध्ये सिमेंटीकरणाचे रस्ते झालेले आपल्याला दिसून येतील, दळणवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये पोहोचलेले आपल्याला दिसून येतील. त्याचप्रमाणे शिक्षण, हे मी आता सांगितलेलं की एज्युकेशन मध्ये क्रांती झालेली आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येईल. वाहतुकीच्या सोयी, आज ग्रामीण भागामध्ये बस असेल, ट्रक असेल, वेगवेगळ्या वाहतुकीच्या सोयी त्या ठिकाणपर्यंत जातात. वीज आहे त्या ठिकाणी आलेली आहे, दूरदर्शन, बँका, टपाल कार्यालय, पोस्ट ऑफिस, आज बँकापर्यंत बँका आणि पोस्ट ऑफिस सुद्धा आज आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. पाणी पुरवठा व्यवस्थित आज ग्रामीण भागामध्ये आहे. कृषी विषयक सेवा ह्या सुद्धा ग्रामीण भागामध्ये शासनामार्फत पुरवण्यात येत आहे. तर अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये जवळच्या शहरात रोज जाणे येणे करण्याची संख्या सुद्धा आमूलाग्र वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यात वाहतूक सेवा अग्रेसर आहे, त्यामुळे ग्रामीण भागाचे चित्र बदललेले आपल्याला दिसून येते. अशा रीतीने ग्रामीण विपणनाची व्याप्ती वाढत असल्याने ग्रामीण विपणनाचे महत्त्वही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून आपल्याला या सर्व बाबींचा जर विचार केला आपण, तर आपल्याला असं लक्षात येते की उद्योग व्यापार प्रगती मध्ये आपल्याला बाजारपेठेच्या विविध प्रगतीमध्ये या वरील मुद्द्यांचा त्यामध्ये मोठा फरक आहे किंवा त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ग्रामीण विपणनाचे जे महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स ऑफ रुरल मार्केटिंग, हे आपल्याला या मुद्द्यावरून इम्पॉर्टन्स ऑफ रुरल मार्केटिंग दिसून येईल. त्याबरोबर आता बघा विद्यार्थी मित्र, ग्रामीण बाजारपेठेचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन, ग्रामीण बाजारपेठेचे वर्गीकरण, ग्रामीण बाजारपेठ ही आहे याचं डिव्हायडेशन, वर्गीकरण आपण कसं करणार, ज्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन ऑफ रुरल मार्केटिंग. तर ग्रामीण बाजारपेठेबाबत स्थान आणि काळ या दोन घटकांना आर्थिक महत्व प्राप्त झालेले आहे. या घटकांच्या आधारे ग्रामीण बाजारपेठेचे वर्गीकरण आपल्याला करता येईल. आता ग्रामीण बाजारपेठेचे जे वर्गीकरण आहे ते या ठिकाणी बघा कसे केलेले आहे, स्थानावर आधारित बाजारपेठ, म्हणजे एका ठिकाणी आधारित स्थान, स्थानावर आधारित बाजारपेठ, त्यामध्ये मग ग्रामीण बाजारपेठ याचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. आता स्थानावर आधारित बाजारपेठेमध्ये नंबर एक आहे ग्रामीण बाजारपेठ. ग्रामीण बाजारपेठ म्हणजे लहान गावात स्थायिक झालेली आहे. ग्रामीण बाजारपेठ म्हणजे एकाच ठिकाणी स्थायिक झालेली बाजारपेठ म्हणजे ग्रामीण बाजारपेठ होय. त्यामध्ये नंबर दोन आहे प्राथमिक व ठोक बाजारपेठ. आता ग्रामीण भागामध्ये बाजारपेठेचं वर्गीकरण करताना ही झाली स्थानिक बाजारपेठ. आता ग्रामीण मध्ये प्राथमिक आणि ठोक बाजारपेठ म्हणजे होलसेल विक्री करणारी बाजारपेठ सुद्धा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध आहे. आणि मग लहान गावात
आठवडी बाजार म्हणून विविध गावांमध्ये ही चालत असते. त्याच्यानंतर आहे नंबर 3 द्वितीय ठोक बाजारपेठ. नंबर 3 आहे द्वितीय ठोक बाजारपेठ. आता द्वितीय ठोक बाजारपेठ का आहे तर तालुका आणि जिल्हा अशा ठिकाणी शहराच्या प्रमुख बाजार पेठा या ठिकाणी असतात आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं विपणन कार्य चालत असते आणि म्हणून याला मंडी किंवा गंग एरिया देखील असे म्हटले जाते. तर द्वितीय ठोक बाजारपेठ जिथं प्राथमिक ठोक बाजारपेठ ही ग्रामीण भागामध्ये आहे. प्राथमिक ठोक बाजारपेठ ग्रामीण बाजारपेठेमध्ये एक 7 एरिया असतो बाजारपेठ असते ती नेहमी बाजारपेठ दररोजच्या दररोज ग्रामीण भागामध्ये होत असते. प्राथमिक आणि ठोक बाजारपेठ सुद्धा ही ग्रामीण भागामध्येच असते. द्वितीय ठोक बाजारपेठ ही तालुका लेवलवर किंवा जिल्हा लेवलवर ही द्वितीय ठोक बाजारपेठ आपल्याला दिसून येते आणि शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये या द्वितीय ठोक बाजारपेठेला मंडी म्हणतात. मंडी किंवा गंज एरिया असं या द्वितीय ठोक बाजारपेठेला शहरामध्ये संबोधलं जाते. त्याच्यानंतर आहे सहामाही बाजारपेठ. आता विद्यार्थी मित्रांनो, सहामाही बाजारपेठ जी आहे तर ही मोठ्या शहरांच्या ठिकाणी बाजारपेठ निश्चित होते. सहामाही बाजारपेठ ही मोठ्या शहरांमध्येच त्या ठिकाणी निश्चित असते सहामाही बाजारपेठ. आणि ज्या ठिकाणी विक्रेते आणि खरेदीदार विविध भागातून व्यापारासाठी येतात, ज्या ठिकाणी मोठ्या शहरात विक्रेते आणि ग्राहक एका ठिकाणी येतात अशा ठिकाणी ही सहामाही बाजारपेठ शहरामध्ये भरवण्यात येत असते. त्याच्यानंतर जे आहे नंबर 5 सागरी बाजारपेठ. तर ही जी बाजारपेठ आहे सागरी बाजारपेठ सामान्यपणे समुद्र किनारी व अशा ठिकाणी ही अशा बाजारपेठा असतात. सागरी बाजारपेठ म्हणजे समुद्र किनारा ज्या ठिकाणी असेल अशा ठिकाणी ही सागरी बाजारपेठ आपल्याला दिसून येते आणि त्या ठिकाणी आयात आणि निर्यात व्यापारासाठी विपणन क्रिया चालत असते. दुसऱ्या देशातून जहाजाने आलेला जो माल आहे तो सागराच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी तो उतरण्यात येतो आणि तिथून तो माल निर्यात सुद्धा होतो. त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या सागरी बाजारपेठा चालत असलेल्या दिसून येतील आपल्याला. त्याच्यानंतर तो नंबर 2 आहे समयावर आधारित बाजारपेठ. आता समयावर म्हणजे वेळ काळ ज्याला समय म्हणतात त्यावर आधारित कोणत्या बाजारपेठा आहे तर त्यामध्ये आहे नंबर 1 अल्प काळाचे विपणन. अल्प काळाचे विपणन म्हणजे लवकर खराब होऊ शकणाऱ्या वस्तूंच्या विपणन क्रिया म्हणजे दूध फळे पालेभाज्या इत्यादी. समयावर आधारित म्हणजे वेळेवर आधारित अशा प्रकारची ही बाजारपेठ असते आणि ती एखाद्या योग्य त्या वेळीच ती बाजारपेठ सुरू होते. आता त्यामध्ये अल्प काळाचे विपणन अल्प आता दूध आहे पालेभाज्या आहे फळ आहे हे संध्याकाळपर्यंत नाशवंत होणार आहे पेरिशेबल फूड्स आहे त्यामुळे ते जे आहे एका सकाळी 7 ते 8, 10 ते 12 अशा वेळामध्ये अल्प काळासाठी ह्या बाजारपेठा सुरू असतात म्हणून त्यांना समयावर आधारित बाजारपेठ असते. या एका विशिष्ट काळासाठी तो माल खराब होऊ नये त्या फळभाज्या खराब होऊ नये म्हणून एका विशिष्ट काळासाठी त्या बाजारपेठ चालू करण्यात येत असते. दीर्घकाळाचे विपणन म्हणजे दीर्घकालीन विपणन होऊ शकणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ. उदाहरणार्थ तेलबिया अन्नधान्य किंवा व्यापार असं होय. दीर्घकालीन म्हणजे या ठिकाणी तेलबिया असतील किंवा असे मोठमोठे त्याला आपण
दालमिल असेल, दुकानं असतील, तर अशी हे दीर्घकाळी चालणारं विपणन आहे. त्याला या दीर्घकाळी विपणनाला यामध्ये जे बाजारपेठ असते ती अन्नधान्य सुद्धा या दीर्घकाळामध्ये त्याला मोंडा असं म्हणतात. तर अशा प्रकारच्या दीर्घकालीन बाजारपेठा सुद्धा समयावर आधारित किंवा ग्रामीण बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून येते. समयावर आधारित बाजारपेठेमध्ये अल्पकाळाचे बाजारपेठ, त्याच्यानंतर विपणन, त्याच्यानंतर दीर्घकाळाचे विपणन, आणि शेवटचं आहे नंबर 3 निरंतर विपणन. तर निरंतर विपणन म्हणजे स्थिर स्थावर स्वरूपाची बाजारपेठ, उत्पादित वस्तूंचा गुणधर्म कायम टिकवतात. स्थिर स्थावर स्वरूपाची बाजारपेठ निरंतर विपणन म्हणजे स्थिर स्थावर बाजारपेठ, निरंतर सुरू असणारी बाजारपेठ, त्याला आपण निरंतर विपणन किंवा बाजारपेठ असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे या मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट मध्ये जो तिसरा पेपर मध्ये आहे त्याचा पहिला चॅप्टर आहे आपला, त्यामध्ये ग्रामीण विपणनाचे जे महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स ऑफ रुरल मार्केटिंग, हे अशा प्रकारे 6 याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण बाजारपेठेचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ रुरल मार्केटिंग, तर हे स्थानावर आधारित बाजारपेठ, त्यामध्ये ग्रामीण बाजारपेठ, प्राथमिक, द्वितीय, सामायिक, सागरी असे हे स्थानावर आधारित बाजारपेठेचे या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे समयावर आधारित जे आहे यामध्ये अल्पकाळाचे विपणन, दीर्घकाळाचे विपणन आणि निरंतर विपणन अशा प्रकारे याचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आपल्याला दिसून